करण्याचा मला प्रयत्न होता असं सांगितलं. संभाजीराजे आणि त्यांचा एक रिपोर्ट आलाय प्राथमिक, ज्यामध्ये त्यांनी मध्य प्राचीन कडे नसल्याचं स्वतःच्या रिपोर्टचं म्हणणं. काय मग काय मी सांगितलं या विषयी, त्यांना विषय घेतला बस काय सकाळी. मी कोणाला विरोधक मानत नाही, काही ज्याला मानायचं त्याला सोडित नाही. त्यामुळे कालच सांगितलं वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही, वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं पडत नाही. मला ती सवय घेईन, आपल्या संस्कारच नाही ती. आपण ज्या विषयावरती आपले वैचारिक वादविवाद संवाद आहे त्यावरती मी काम करायचं काम करतो, कारण मी तसल्या तराला लागल्या होता, मी मागे सरकत नाही. त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, कोणा तिकडे काही हो मला ते शिदे नाही घेणार. तुमचा जो आरोप आहे मला जिवे मारण्याचा प्रयत्न आहे, काय जाऊ द्या काय, त्याच्याविषयी आपण बोलतच नाहीत. ज्यांना आपण विरोधक मानत बी नाहीत, आणि काही काहींचे संस्कार असतील ते विनाकारण एकमेकाला आडवं पाडायचं, ते संस्कार आमच्यावर नाही. एकमेकाला आडवं पाडायचं कारण आम्ही कोणाच नावं चुकत नाही, त्याला तुका काय काय सवय असते. ते आम्ही कोणाचा विचार नाही करत, कोणाला कधी विरोधक मानत नाही, आणि मानलं तर त्याला सोडत. आपला रोल आहे आणि आपण आपल्या शब्दापासून रोल पासून मागे हटत नसतो. मानत नाही नाही, आणि वैयक्तिक जीवनात कोणाचे मी पडतच नाही, वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. ते ज्यांचं त्याचं करणे त्याची करणे तसं भरणं मग देते, जे त्याचं फळ जो तो भोगत असतो. तुम्ही जरी विरोधक मानत नसाल तर ते तुमच्यावर नाव घेऊन टीका करत असतात. काय असतं आता शेवटी छगन भुजबळ काय म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात, याला याच्यावरती असतं. काय असतं शेवटी आता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोलून कोण घेतंय आणि वादळ कोण लावतं, मारामाऱ्या कोण लावतं, ज्यांचा मराठ्यांचा संबंधच नाही ते जाणून बुजून का भांडणं ऐकत घेत आहे. हे सगळ्यांना कळतं, त्यांच्याही समाजाला कळतं, ओडिशांना कळतं, बारामतीकरांना कळतं, सगळ्यांना कळतं. त्यामुळे ती आपलं स्पर्धच नाहीये, ती स्पर्धकच नाही. तुम्हाला आणि मराठा समाजाला पाहिल्यांच्या पातळीवर जाऊन बोलले, तुम्ही मात्र त्यांना काही टीका करा, त्यांच्यावर काही विरोधात बोला. हे बघा आपण काय सांगितलं तुम्हाला की शेवटी करता करविता छगन भुजबळ, त्यांनी काय दंगली घडायच्या, काय ओबीसी मराठ्यात वादा लावायचे तो ठरवतो, कोणी कुठं बसायचं कोणी कुठं उठायचं तो ठरवतो. त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना. जर आपल्याला सामाजिकरण आणि राजकीयकरण जर आपल्याला कळतंय तर तेवढा मी थोडासा आहे, मला तेवढी अक्कल आहे. करता करविता कोण आहे, मग करणाऱ्याला करून घेणारा दोषी, त्याला काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही. आणि त्यांच्याही समाजाला कळतं, सगळ्याच जनतेला कळतं राज्यातल्या, की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही, ते एसटीत मागतच नाहीत किंवा ते एनटी विजेंटी मध्ये मागतच नाहीत, आणि जिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात काम करतात, ते जनतेला कळतंय. त्यांच्या सुद्धा हे फुकट भांडण निकत घेण्याचं काम आहे, ते आम्ही नाही महत्व देतो, त्या विषयाला महत्व देत नाहीत. आम्ही कधी गिनी तर नाही, गिनी नारे मी नाही. कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे, किती एकर मैदान तयार केलं जात आहे, किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो, आणि आजच्या ह्या येणाऱ्या दसरा मिळाला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार. ते परिसर खूप मोठा आहे, मला वाटतं 600-700 एकरचा तो सगळा परिसर आहे गडाचा. खूप मोठ ग्राउंड आहे, खूप मोठं. मला वाटतं काहीतरी 123 काहीतरी, मला पक्का आकडा माहित नाही, बहुतेक नीट करणं सुरू आहे. 123 एकर का असंच काहीतरी 57 वाटतं, 157 तर 23 एकर ते ग्राउंड नेट करणं सुरू आहे. आणि बाकीचा परिसर पार्किंगला द्यावा, खूप लोक येणार आहे, प्रचंड वेगा, खूप तापतील, खूप पोट्टे मराठ्यांचे, शेतकऱ्यांचे, 12 बलुतेदारांचे, 18 पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार, समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी मी गडावरती जाऊ, तिथं जमलेल्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे, आशीर्वाद घेणारे त्यांचे, आमची तिथं एकमेकाशी भेट होणार आहे, आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत, एकमेकाला भेटणार आहेत, आम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहेत, एकमेकाशी बोलणार आहेत, एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत, अडीअडचणीविषयी बोलणार आहेत, सुखसमृद्धीसाठी बोलणार आहेत, सुखदुःखासाठीही बोलणार आहेत. आमची गाठीभेटीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो
जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार, एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार आहे. खूप समुदाय मातामावल्यासह जमणार आणि कोणीच दर्शन जरी झाले मातामावल्यासह सगळ्या भक्तांचे तरी 2 वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही, कारण मी बरोबर 12 वाजता गडावरती चढणार म्हणजे चढणार. रात्रीच्या चीट वरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईट घालवली हे तर दारूच्या नशेत होती आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होत. क्लीन चीट दिली गेली, रिपोर्ट ओके केले, त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तुमचं काय म्हणणंच नाही तरी पण या सगळ्या प्रोसेसला सरकार सरकारी यंत्रणा दादा तुम्हाला एक गोष्ट तर माहिती भूमिका असेल ना. नाही म्हणलो ना मी तुम्हाला, मी कसं आहे मी सरळ आहे आणि तुम्ही आज एका दिवसात नाही बघत मला, 1-1.5 वर्षापासून बघता मी सरळ आहे. मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो, सोडतच नाही. ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही, गरजच नाही. त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरतेतन भेतेतन त्या भानगडीत नाही पडायचं. ती क्लीन चीट दिली का फुकट चीट दिली का कोणची सूट दिली मला काही देणं घेणं नाही त्याचं. ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं, मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही, वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही. ते संस्कार आमच्या मराठ्यांवरती नाही. दुसरा एक विषय असा, कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन अशातला मी नाही. एक जण कोणतरी माग म्हणलो होतो ना वा वा वारे याला म्हणतात आंदोलन आणि बाकीच्यांचे बघा आंदोलन असं एक खूप एक जणाला खूप स्तुती अशा उकाळ्या फुटलेल्या होत्या. खूप महान व्यक्तिमत्व असं खूप तेव्हा म्हणजे हे झालं होतं. ते संस्कार आमच्यावरती नाही. आम्ही आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना जास्त अडचणीत आणायचं आमच्यावरती संस्कार. ते दुसऱ्यांवरती संस्कार आहेत. एखादा अडचणीत आले ते लगेच गळचेपी करायची, लगेच दाबायचं बघायचं, त्याला चेंगरायचं बघायचं. त्याच्यात हे मराठ्यांचं रेकडू आहे, त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरावर नाही. संधी आली की चेंगरायचं याच्यात ह्या विचारात ते मोडत नाही, कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहे. आम्ही तुझा भाव मानत नाही, लहान मोठा भाऊ मानतो, तुम्ही लहान मोठा भाऊच मानतो. चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाही. मनाचे परिवर्तनाचे तुकडे तुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर नाही. वारे वारे दुसऱ्या दिवशी ते तसंच दाखवू शकतो तुम्ही तिथं कर बाबा नको. माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं जमणार आहे, मातामावल्या जमणार आहे, माझे शेतकरी बांधव जमणार आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रूपानं ज्या समुदाय जमणार मी का बोलू नाही, मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये. मी माझं मन माझ्या समाजाच्या मागण्या माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये. आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र आहे, खूप वर्षानंतर आमचे काहीच नसतं असलं आम्हाला मिळावे नाही. त्याला माहित आहे वेळेवर दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. त्यावेळेला ते दसरा मेळाव्या तुम्ही राजकीय सीमोल्लंघन वगैरे करणार थांबा बाबा आणखी 12 ठेवू रावण दहन बी असतं त्या दिवशी. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त 4 वर्किंग डे राहिलेत असं वेगवेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जाते. नंतर आचारसंहिता लागणार 8 तारखेला लागणार आहे असं म्हणतात. किती वर्किंग डे 4 आहे. तर काल कॅबिनेटची मीटिंग झाली, कॅबिनेट झाली, तिथे जे काही निर्णय घेतले गेले या 4 दिवसात सरकार मराठ्यांना तुम्ही जे मागितलंय ते देईल असं वाटत नाही अशी एक शक्यता दिसते आहे, चर्चा आहे. तर निवडणूक ही आरक्षणाविना तुमच्या मागणीला पूर्ण करता न करता होईल अशी शक्यता दिसते. त्याला नाविलंच आमचं, त्यांना फार दगड पाडून घ्यायचं असत एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून. एवढ्या मोठ्या आंदोलनाचे करोडोच्या संख्येने लोक उतारले आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल
आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू, तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे. आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी, जर आचारसंहितेच्या आत नाही दिलं झोपले बी. मागं बी एक साहेब होते, आता बी दुसरे साहेब आहेत. आता पुन्हा हो तुम्ही तिथं इथं येऊन एक चादर आणि एक चटई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलथेपालथे पडली, आरक्षण नाही दिलं खेळ खालास, शब्दच लिहून ठेवायचा, मग तुमचा राजकीय धिंगाणाच. नादीच नाही लागायचा मराठ्यांचा तुम्ही. आणि असं गोड बोलून तर फसवायचं नाही, कोणाशी गद्दारी करायची, मराठ्यांशी नाही करायची. चंद्रकांतदादा पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही, जी प्रमाणपत्र मिळाले, जी काही नोंदी मिळाले, त्या नोंदीच्या आधारावर सोपं झालेलं आहे सरसकट. चंद्रकांत दादांना सांगतो पाहिजे आम्हाला सरसकट, मराठा आणि कुणबी एकच आहे, काय एक नाही सांगाने कश. जर मराठा आणि कुणबी एक नाही 83 क्रमांकानुसार, तर मग बाकीच्या ज्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या, द्या उत्तर याच. 50% वर 2% गेलं कसं, द्या याच उत्तर. चला काढा ते बाहेर, त्याच्यात प्रगत जाती नाही येत का, काढा त्या बाहेर. काही जाती अशा आहेत की त्या त्या बसू शकत नाहीत, पण मराठी बसू शकते. किती जाती दाखवतो मला अशा की त्यांचे व्यवसायच असे आहेत की रोज हजारो करोड रुपयाचे टर्नओव्हर होते, असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये. जे कधी मागासवर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत, अशा पोट जाती म्हणून घातल्या. घालताना काय म्हणून घातल्या, साम्य आहे त्यांच्यात म्हणून, फक्त एवढाच शब्द आहे त्यांच्यात आणि यांच्यात साम्य म्हणून घातल्या. 180 किंवा 150 225 काय जे पूर्वीच्या जाती होत्या, आता 350 400 कस काय झाले. मग मराठा आणि कुणबी एक तुम्हाला 57 लाख नोंदी मिळाल्या, तरी तुम्ही जर एक हे सिद्ध करू शकत नसाल, तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही. हैदराबादचे गॅजेट आहेत, हा सातारा संस्थानचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे का लागू होत नाही, सगळे स्वारी अंमलबजावणी का लागू होत नाही, 8,000 पुरावे सापडलेत हैदराबादला ते का लागू होत नाही, तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपला तेवढे. ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं, ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या, आज जे शानके साथ तुम्ही हसताय, ज्या गाड्यात मोठमोठ्या लालिशान गाड्यात बसताय, हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे. आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागतायत, आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारण, गरज नसताना. आणि तुम्ही मराठ्यांना डावलून, तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणूक लावू होतो, ही तुमची भूल आहे. कायदेशीर अडचण, कायदेशीर अडचणी काय अडचण आहे. त्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या 150 सुरुवात, नंतरच्या 450 500 कस काय झाल्या, त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या. पोट जाती उपजाती म्हणून घातल्या, मग मराठ्यांचे पोट जात कुणबी होत नाही का. आमचे तर सगळे सणवार सारखे आहेत, रुटी बिटी व्यवहार आहेत, रूढी परंपरा सारख्या आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही, व्यवसायात नाही, त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही. मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे, ज्याला नाही घेते नका घेऊ देऊ, जबरदस्ती थोडी आहे, ज्याला घ्यायचं घ्या नाही तर घेऊ नका. तुम्ही मराठा आणि कुणबी काही अंमलबजावणी करून टाका, बाकीच होऊ शकत, हे कस का होत नाही. तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत, तुम्हाला वेळ आल्यावर 2024 कळन. आता तारखा डिक्लेअर फक्त करा, मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत. मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही, समाजालाही माझं जायचं. फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली, त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, नंतर आचारसंहिता लावली. त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावली, तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत, दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत. आणि भाजपमधल्या मराठ्यांना मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो, माझी इच्छा नाही राजकारणाकडे जाण्याची, माझ्या समाजाची नाही, आणि आमचा तो ट्रॅक नाही, आमचा तो रस्ताच नाही राजकारण. आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे, एवढंच होतं. सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलं,
सगळ्या पक्षातले असतील, शेतकरी असतील, गरीब असतील, यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं की गोर गरिबांना आरक्षण मिळावं यासाठी मी केलेले. आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्ही सुद्धा आहे, मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं, मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. मग तुमच्या नेत्याला तुम्ही का म्हणत नाहीत की तो आरक्षण दे म्हणून, मला का दोषी धरताय तुम्ही, माझ्याकडे काय पर्याय आहे? जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडे गेल्याशिवाय पर्याय काय? कारण तेच केंद्र आहे, सत्ता केंद्र आहे, तेच राजकारण आहे की आरक्षण देऊ शकतं. मग तिकडे जावंच लागणार आहे मला माझ्या समाजासाठी किंवा भाजपमधल्या मराठ्यांसाठी, भाजपमधल्या मराठ्यांची सुद्धा पोरं सुधारावेत म्हणून मला नाविलाच जाणं, तुमचेच लेकर मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतंय. मी कुठं स्वतःहून चाललोय? आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये, माझा समाज जाऊ नये, तर भाजपमधल्या गोर गरीब पासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो, तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाहीये की मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला सांगतो मी शब्दालय पक्का आहे, फिरून राजकारणाकडे दिसणार सुद्धा नाही, शब्द सुद्धा काढणार, पण तुम्ही नाही दिलं माझा नाविलाज भाजपमधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर उसायचं नाही, उलट मराठ्यांच्या बाजूने भाजपमधल्या मराठ्यांनी उभा राहायचं. कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका, कोणत्या पक्षात मराठा असू द्या, ते महाविकास आघाडी असू देत, महायुती असू, स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना. स्वतःचे लेकर वाचवा, ते मोठे करा, नेते मोठे करायचं आता बस करा. जर आरक्षण नाही दिलं तर ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती, आणि फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही चूक करू नका, मराठ्यांना आरक्षण न देताच आचारसंहिता लावायची, कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही. आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा, मग कसा असतो, फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा आणि मग मराठ्याचा कचका कळून तुम्हाला महाराष्ट्र काय असतो. कारण विदर्भातला विकून मी मराठी आम्ही एकच, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण सगळे मराठे आम्ही एक, तुम्ही त्याची काळजीच करू नका. तुम्हाला वेळेवर दिसेल फडणवीस साहेब, मग आता किती बेकारी झाली आणि किती नेते आणा तुम्ही प्रचाराला, भारत देशाच्या बाहेरचे आणा, ताकदवर आणा, फोडणारे आणा, गणित जोडणारे आणा, पैसे वाटप करणारे आणा, नोकऱ्या लावणारे आणा, कंपन्यात नेणारे आणा, गोळ्या औषधं विकणारे आणा, बिस्किट आणा, आयुर्वेदिक वाले आणा, तुम्हाला जे आणायचे ते आणा, तुम्हाला जी ताकद लावायची ती ला. गणित बिघडणार म्हणजे बिघडणार, मग ही जात आणि जातीच्या पोरं मोठं करायसाठी तुमचं राजकीय गणित म्हणत जरा बिघडणार म्हणजे बिघडेल. कालची उपसमितीची बैठक बघितली, तिची जर संख्या बघितली तर जी काय जाहीर झाली होती ती स्कीम राबवून तुमचे एक 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 मराठा समर्थक असतील, अभ्यासक असतील, त्याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न, एक स्कीम चालवली सरकार, चांगली गोष्ट आहे. जाती वाढत नाही, चांगली आहे ना. जातीच्या विरोधात जाणारी टोळी जर जन्माला आली तर ते चांगलं असत. रक्ताशी बेमानी जातीच्या करणारे लोक आहेत बोह्या युगात, इतक्या कठीण काळात समाज कठीण काळातून चाललाय, समाज संकटातून चाललाय, समाजाचे पूर संकटातून चालले, अशा काळात जातीच्या रक्ताशी बेमानी करणारी एक टोळी स्वार्थात स्वतःच्या लाभासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला सुद्धा छेद देऊ शकते, जातीच्या पोराच्या मुंडक्यावर पाय देऊ शकते, स्वतःचे पोर स्वतःच्या पोरी आणि स्वतःचा संसार मोठा करायसाठी ह्या बी काही आहेत पायदाशी, हे दिसणं सुद्धा समाजाला गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे ती, राजकारणी करून घेतात चांगली गोष्ट आहे ती, पण त्यातले जे हुशार आहेत ते दणादण बाहेर पडणार. तुम्ही थोड्या दिवसात ऐकायला मिळत माझ्याकडं रात्रीत काही माहिती आल्या, काल बैठक संपल्यावर काही माहिती आल्या, काही नाही म्हणते भूलभुलाया होत त्यांचा शब्द आहे बरं काय, मला असले शब्द येत नाही, भूलभुलाया होत म्हणले, आईला भूलिलं म्हणून गेलो आणि मला नव्हतं जायचं राव, तो म्हणला चल म्हणून मी गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं काहीतरी होईल, काहीच नाही, नुसती चर्चा झाली, थोडी थोडी गडबड झाली आणि झाली गेली, आणि कुणी पुसलं नाही, काही काही म्हणले कुणी पुसलं नाही, आणि उगत गेलो तर समाजाच्या डोळ्यावर आलो. म्हणजे ही एक तर आपला उद्योग नाही हो, याच्यात जाऊन बसलो बरं, बसलोत तर बसलोत काहीतरी मोठ्यापणाने म्हणता येईल बाबा, समाजाला हे मिळालं ते मिळालं म्हणून गेलोत, तर आम्ही जास्त लोकांच्या डोळ्यावर आलो नाही समाजाचे. आता इथून पुढे कानाला खडा लावायचा, असे कमीत कमी 7-8 तरी फोन असतील रात्री, कानाला खडा लावायचा, आपला सामाजिक समाज करता आलं तर समाजासाठी करायचं, नाही तर समाजासाठी बी नाही करायचं, घरी झोपून राहायचं, पण सरकारच्या नोकून आधी लागायचा. सत्ताधारी काही लोक तुमच्याकडे येत आहेत, काही महाविकास आघाडीचे लोक येत आहेत, संपर्क करत आहेत, आणि ते त्यांचा असं सगळ्यांचा कयास आहे की तुम्ही त्यांना भेटलं म्हणजे
त्यांना पाठिंबा मिळाला असं एक सध्या चालू आहे. म्हणून भेटाभेटीचा सिलसिला सुरू आहे असं म्हणतात. भेटायला ते बंदच नाही, ते काय उघडच. त्याशी भेटण्यानंतर ते असं मानत आहेत की आता तुमचा पाठिंबा मिळाला. फोटो व्हिडिओ वाटू केले आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सत्ताधारी मंत्री आमदार काही विरोधातले हे लोक तुमच्याशी भेट घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकतायत आणि तुमचा पाठिंबा मिळाल्याचं दर्शवतात. हे मी इतक्या हलक्या काळजाचा नाही, इतक्या कमजोर विचाराचा नाही. मी बहुतेक ते माझी मजा घेतायत, मी त्यांची मजा घेतो. बर का? ते जरी होलसेल दुकानदार असले तरी मी त्याच दुकानातलं गिराईक. हा मला चांगलं डाव माहिती, ते किती चॅप्टर आहेत मला चांगलं माहिती. हा ते जरी साखर म्हणून मी टिकीत असली तरी आम्हाला याला म्हणून चारागे म्हणते. हा मला जातीपेक्षा कुणीच दिसत नाही, नसता माग ते रिक्षात बसून कुणकडे कोण रोग गेलो असतो. या पठ्ठ्याला जातीपेक्षा कोणीच मोठं नाही. मग जात 24 कॅरेट सोनं आहे. माझ्या पुढे ढेगारा जरी घातला सोन्याचा पैशाचा आणि जर म्हणले तुला ह्यो समाधी आणि पैसे आहेत हे हिरे माणिक मोती आहेत कोणचं उचलायचं तर मी समाजच उचली. मला समाज पाहिजे म्हणून मला हे नको. त्या प्रश्नाचं दिलेच तर त्या लोकांना काय सांगणार काय आता काय करता येऊन द्याऊन द्या बोलून द्या. आमजवळ तर काय बोलाशिवाय त्यांचं त्यांचं जवळ तर काय कारण त्यांचं काय मिसयूज करू नका. बॅनरवरचे फोटो वापरू नका. होय अरे बॅनर कसं वापरू नाही ते काय टप्पर आहे बॅनर वापरायचे. आमचे कुठलेले स्वीच आहे मग गावागावातले मराठ्यांना माहिती मी त्यांचा आहे की बघा दादा एक काम करत असताना एक चळवळ करत असताना एवढी मोठी चळवळ राबवित असताना माझ्या पुढे सुद्धा अनेक पावलं उचलताना जबाबदारीनं मला उचलायला लागतील. आलेल्यांना मला नाही तोंड टाकून बोलताय कारण मी जरी वयानं लहान असलो तरी एक समाजाचा मी सेवक म्हणून काम करत असताना मला खूप जबाबदारीने प्रत्येकाला हाताळायला लागतं. मला नाही असं पोरगळ बारगळ सारखं वागता येत. आता मी जरी वयानं लहान असलो तरी एक जबाबदारी खूप माझ्यावर मोठी आणि ती मला प्यायलायची आणि ज्यावेळेस मला ही जबाबदारी प्यायलायची असती त्यावेळेस मला येणारा जाणाराचा सन्मान करायला लागतो. फटकळपणा तोंडात कुठं असला पाहिजे कुठं नसला पाहिजे याचं सगळं भान ठेवून मला काम करायला लागतं. मग कोणी आला म्हणजे मी काय त्याचा झालो हे माझ्या समाजाला माहिती आहे. माझा समाज एक शब्द सुद्धा खाली येत नाही सोशल मीडियावर. कोणी येऊन भेटला तरी त्यांना पक्कमय झालेलं आहे हे कोणाचं. मला काहीच होत नाही यांच्या ते. आता तुम्ही मोबाईलशी सांगितलं की चंद्रकांत दादाने असं केलं त्या समितीनं तसं सांगितलंय किंवा 42 आता काय पुरावे केलेत पहिले 16 होते सुलभता आणली जरा त्याच्यात. हे ना फडणवीस साहेबाचं नाटक. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फडणवीस साहेब म्हणजे बॅक सॉप माणूस नाही बघ. हा अवघड ते कसं आहे ते पूर्वी मन होती बा जुन्या काळात साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं. मुंगी पालन ऐकलं का? मग ते कशासाठी बाबा? म्हणजे फडणवीस साहेबांच्या योजना आणि आता ते दाखवलेला अहवालाचं गाजर याच्यात साम्य. अर मग म्हणले ते कशाला करायचं मुंगी पालनात काय फायदा आहे? तर म्हणले मुंगी पालन जर अलीकडे कारखान्याच्या शेजारी मोठं शेड टाकलं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडं आणणार ओढून मग आपण इकडून साखर सम्राट दुसरे वाणार इकडून. आता त्या मुंग्या का साखर ओढून आणायचे आणि आपण का व्हायचं? म्हणजे त्या मुंग्याच्या जेव आपण दुकानदार बनायचंय किंवा साखर सम्राट बनायचं मग आपला धंदा चालायचा ही योजना अशी आहे. ही फक्त आशा राखायचंय शेड मोठं टाकले आता ओढून आणल्यावर घेऊ. आता ती मुंगी आणू शकत नाही ओढून साखर कारखान्यातली कारण त्यालाही भिताडा घातलेल्या असत्या. ही फडणवीस साहेब म्हणजे ओळखणं सोपी गोष्ट नाही. फडणवीस साहेब काही आणणार मराठ्याला चकलेट टाकणार. आता महामंडळावर काही टाकी देन मी सांगतो तुम्हाला आता पुढे काय होईल. महामंडळावर थोडं टाकते सारथीवर थोडं टाकी देन आणखीन एक दोन योजना आणते पुन्हा तुम्हाला प्रमाणपत्र दिले म्हणते अमुक काहीतरी केलं म्हणते आणि नादी लावते. पण लोक हुशार झाले असंच फसवलं त्यांनी. धनगर असल मराठा असल मुस्लिम असल
दलित असेल, बारा बरोबर असेल, सर्वसामान्य ओबीसी असेल, सगळ्यांचा शेतकऱ्यांचा उभा कार्यक्रम लावून टाकला. काहीच मिळाणार, अनुदान मिळाणार, तर बाकीचं काय. हे सगळे बनवाबनवी आहे, पण आता लोक त्याच्या पुढे गेलेले. आणि मी मात्र माझ्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय अटक. माझं फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती, तुम्ही आमचे विरोधक नाही. मी जवळपास 23 दिवस झाले असते फडणवीस साहेबांच्या विरोधात एक ब्र शब्द सुद्धा काढला नाही, कारण राजकीय भाषा मला वापरायचीच नाही फडणवीस साहेबांच्या विरोधात. पण त्याच्यानंतर मी ऐकणार, आचारसंहिता जर लागली आरक्षण दिलं नाही तर मी अंडे पिल्ले पुरे बाहेर का आणि लय पाडीणार. तुम्ही जे नाही मग आता होते ना, त्यांच्या तारखी डिक्लेअर होत्या ना, तारखी डिक्लेअर नाही त्यांचं होऊन जाईल, बरंच आम्ही बरंच होऊन देणार त्यांचे लोकांना काम आले ना. ते लय मोठे लोक लय येत सगळ्या जाती धर्माचे लय 1700 त्या टायमाला त्याच्यावर वाढेल, मग ते संपल्यावर जास्त वाढेल. लय वाढ पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नंबर एकला अर्जाच्या बाबतीत, महाराष्ट्र नंतर विदर्भ नंतर खूप वाढले. नाही नाही मी माझ्या समाजाला मला चांगलं माहिती आहे डाव काय होणार. आम्ही असा डाव टाकणार की आम्ही जर आरक्षण नाही दिलं तर गणित बिघडेल. जे गणित शब्द आहे ना तुम्हाला डाव टाकल्यावर लक्षात येईन येणे खरंच बिघडेल. तोवर नाही तुम्हाला खरं वाटणार, तोवर तुम्ही असंही म्हणू शकता की बघू काय म्हणतोय म्हणतोय तर खरी सध्या बघू, पण तुम्हाला त्या टायमाला 100% वाटणार याला म्हणते डाव. वापरले 20च करा असं नाही, गावात 100% होऊ शकते. 20च का बूथ कमिटी नंबर प्रत्येक घरातल्या माणूसही त्यात होऊ शकतो, प्रत्येक घरातलाही होऊ शकतो. त्याच्यामुळे ते वाढले तरी वाढू द्या म्हणून सांगितलेलं आहे मी. आणि ते सामाजिक कामासाठी, राजकीय त्याच्यात हस्तक्षेप कसलाच नसणार. आणि ज्या दिवशी ओपन करायचं त्या दिवशी बूथ कमिटीची गरजच नाही आम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लिअरच सांगतो म्हणजे मी हा म्हणलो असतो. घराघरातला म्हणून सांगतो बूथ कमिटीची माणूस हा यावेळेस फक्त 7 फक्त टक्केच बाजूल राहणार, सगळा मराठा गावातला एका बाजूला राहणार. 93% आसपास एका बाजूला मराठा राहणार सगळा, सगळे तेच आमचे एजंट तेच बुथ तेच सगळं आमचं तेच गावच अर्ध्याच्या पुढे आमचे 70-70%. काय गरज आहे कशी, हे कोणाला करावं लागतं. जेणेले चोट्टे चट्टे चोऱ्या चाऱ्या केले खिशे कापू बारकाले मोठाले चोट्टे चट्टे बांधावरचे गवत कापिणारे यांना करावं लागतं. हे मासे तयार उली 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 चोट्टे हे खिशे कापू सगळे जमा केलेले त्यांनी आता यांना करायला लागतं. आता इथं गावच गावच काय करायचं सगळ्यालाच मान सगळे. फक्त ते एक समाजासाठी काय आहे त्याची सत्य हकीकतच सांगतो मी एकाच सेकंदात तुम्हाला. सर्वसामान्य माणसाचे कामाच्या अडचणी आल्या, त्याला नोंदी सापडल्या त्याला कळत नाही कुठं जावा. शेतकऱ्याला जावा तहसीलला तर कोणाला म्हणावं, दिवसभर पिशी घेऊन बसतो गरीब माणूस आमचा आणि माघारी. गावातल्या लोकांचे गरिबांचं काम करायला माणूसच नाही आमच्याकडे. लाट प्रचंड आहे, हा कमारे लाखाचे, पण गरिबाचे काम करायचे कुणी, अडीअडचणी सोडायचं कोणी, त्यांच्या सहकार्याला त्यांच्या मदतीला जायचं कोणी, त्यांनी सांगायचं कोणाला. मग कुठतरी ठिकाण असलं पाहिजे. हे 20-50 पोर आहेत बाबा या ठिकाणी गावकरी चालता चालता शेतात जातात सांगू शकता मला अडचण अशी अशी दवाखान्यात पेशंट आहे बाबा, एखादा फोन करून सांगा, किंवा पोलीस स्टेशनला अडचण आहे, किंवा कुठे ऍक्सिडेंट झालाय, किंवा त्याचं नोंदीचं काम आहे, किंवा त्याच्या अनुदानाचं काम आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बँकेत काम आहे, त्याचा त्या तालुक्याला जायचा खर्च वाचणार. चल चल तर सांगू शकतो ते माझं काम येते, आपल्या तालुक्याच्या पोरात सांगते, तालुक्यात जिल्ह्यात सांगून ते काम करून घेते. गोर गरिबांच्या अडचणी ज्यावेळेस माझ्याकडे आल्या ते काम सोडवण्यासाठी एकमेकाच्या मदतीसाठी मला ती टीम उभा करायची. असं सांगू कोणाला असं झालं गोळा का समजा याचं सांगायचं कोणाला, एकाला सांगितलं बघ सगळ्या मराठ्यांना सांगितलं. असं मला ती प्रचंड मोठी फळी त्या राज्यात उभा करायची ती चालू आहे. मराठा समाजाला त्रास देणारे काही राजकीय नेते आहेत, त्यांनी वारंवार खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. अशा नेत्यांना ठाकरे गटांकडून विधानसभेची उमेदवार देण्याचा प्रयत्न होतो, संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर होतोय, अशा लोकांना तुमचं मत काय? नाही हे बघा ते राजकीयवरती मी नाही, ते कोणत्या पक्षानं कोणाला द्यावं कोणाला देऊ नये हा ज्याचा त्याचा भाग आहे.
तो त्यांचा भाग आहे, तो माझा विषयच नाही. आमचा विषय आरक्षणाशी, आरक्षणाशी दगा फटका केलेला राहणार, राजकीय करिअर आम्ही त्याचं घालत. मग तो कोणत्या पक्षाचा आम्ही त्याला सोडलं. त्यामुळं फडणवीस साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की तुम्हाला संधी, फडणवीस साहेब आमचं आरक्षण आम्हाला द्या, आचारसंहिता लागायच्या आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करा, मराठ्यांना डावलून तुम्ही यश कधीच मिळू शकणार नाहीत, आणि मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा ठेळा लागू देणार. धन्यवाद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.